रात्री मला या ठिकाणी सुधीरभाऊ देशमुख हे वर्धेचे माझे मित्र आता माझ्याकडे आले आणि त्यांनी एक कॉर्पोरेट आता माझ्याकडे त्यांनी सांगितलं की कॉटनगुरु ही अशी संस्था की जिथं शेतकऱ्यांसाठी काम करताना त्यांचा काही सेल्फ अधिकार मग मी थोडीशी माहिती काढली की याच्या मागे कोण कोण आहे. दोन महत्वाचे व्यक्ती जे या ठिकाणी आज या ठिकाणी बसले आहेत मी सांगा अशा प्रकारचा प्रोग्राम की त्या कृषी प्रदर्शनी गव्हर्नमेंट घेईल, भारत सरकार एखादा प्रदर्शन घेईल, एखादी स्कीम लॉन्च करेल, एखादी सबसिडी देईल, एखादा मंत्री प्रोग्राम घेईल. पण असा फार्मर्सचा अवेअरनेसचा प्रोग्राम घेणारी कॉटनगुरु ही जी संस्था आहे याच्या मागे लोक बोलायचे महत्वाचे. आणि म्हणून मी जेव्हा पाहिलं नेटवर या ठिकाणी बसलेले व्हेरी हँडसम मॅन, व्हेरी इंटेलेक्च्युअल मॅन, व्हेरी क्लेवर गाय, हॅविंग इंटरनॅशनल नॉलेज असा माणूस वर्ध्याच्या ठिकाणी येणे ही अतिशय महत्वाची गोष्ट. त्यांचं इंग्रजी, मराठी, हिंदी मिक्स होईल. ही भारत देशामध्ये ही पहिली व्यक्ती आहे शेतकऱ्यांनी कापूस घेतल्यानंतर त्याचा ग्रेड काय तो ग्रेडर सांगतो आणि ग्रेडरने सांगितल्यानंतर तो ग्रेड किती आहे, शेतकऱ्याला कसं कळते नाही कळते कोणालाच माहिती. ग्रेडर बरोबर सांगतो हा ज्या ग्रेडचा कापूस आहे आणि त्या ग्रेडचा इंडिया लेवलवर किंवा भारताच्या लेवलला एकच असा माणूस आहे की जो कापूस पाहिल्यानंतर समजून आले तुम्ही, कापूस पाहिल्यानंतर त्या कापसाचा ग्रेड तर ठीक आहे पण त्या कापसाची व्हॅल्यू पूर्ण वर्ल्डमध्ये, देशामध्ये, अमेरिकेमध्ये, चायनामध्ये, बांगलादेशमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये किती राहील याची व्हॅल्यू काढण्याचे अधिकार एका माणसाला देवते विसरतात. आणि मी तर त्यांचा मित्र नाही आहे, पहिल्यांदाच भेटलो किंवा मी त्यांची मार्केटिंग करण्यासाठी आलो नाही किंवा त्यांची मार्केटिंग करून मला काही पाठवायला. पॉइंट हा आहे की असा माणूस जर वर्धेमध्ये येत असेल तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे हा महत्वाचा पॉईंट. एक साधा माणूस या ठिकाणी बसलाय, त्यांचं नाव अमृतराव देशमुख, पहिल्यांदाच भेटतो. कोणती गोष्ट प्रांतावर मांडणे, कोणत्या गोष्टीवर भाषण देणे, शेतीत असं करा, शेतीत तसं करा, तसं करा, खूप इंटरनॅशनल सेमिनार. पण जेव्हा शेतकरी नांगर पकडते आणि कपाशीवर जेव्हा बोंडळी येते त्याच्या लक्षात येते की कागदावर काम करणे आणि शेतीत काम करणे किती कठीण. पण ही विदर्भातली एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याने कपाशीचं उत्पादन प्रति एकर किती, 50 क्विंटल प्रति एकर प्रोडक्शन घेणारा एकमेव विदर्भातला माणूस जो या डायसवर बसला आहे त्याचं नाव अमृतराव देशमुख. मी नाही येऊ शकत, मी सांगितलं गोष्टी करणं सोपी आहे पण 50 एकर जाऊन घेणं कठीण आहे. आणि त्यांचा काय अनुभव आहे, त्यांचा अनुभव जमीन लेवलला एक पिकवणारा माणूस आहे आणि एक किंमत देणारा माणूस आहे. बघा पिकवणं फायदा नाही, किंमत पाहिजे. दोन्ही माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत
लास्ट वाला बाकी जैन इरिगेशन ची काही सभा खासदार होतो मी तारीखमध्ये होतो पास तो काही महत्त्वाचा विषय नाही. भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतो पास महत्त्वाचा विषय नाही. हे याच्यासाठी सांगून आलो की मंत्री असताना आणि खासदार असताना भारतामध्ये परदेशामध्ये अनेक सेमिनार अटेंड केले. हा महत्त्वाचा होतो. बीइंग ए मेंबर ऑफ पार्लमेंट अँड बीइंग ए मिनिस्टर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आय हॅव अटेंडेड व्हेरियस सेमिनार्स नॅशनली अँड इंटरनॅशनली. आय हॅव अ ह्यूज एक्सपिरियन्स इन अटेंडिंग दिस सेमिनार अँड पार्टिसिपेटिंग इन दिस सेमिनार. प्रॉब्लेम इज दॅट की एक सेमिनार होऊन जातो, मोठे मोठे लोक येऊन जातात, भाषण देऊन जातात, मी अमुक सांगितलं त्यांनी तमुक सांगितलं, मिस्टर ऑलवेज मिसल, वेन दे गो दे आर ऑलवेज कन्फ्यूज. अरे यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं आणि त्या एक्सपर्टने ते सांगितलं. व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग? नोबडी नोज. What is the outcome? Nobody knows. These types of seminar is going in India. Mudda asa hai ki kontahi seminar zalyanantar tyache je recommendations ahet government level la kiwa international level la that should go with respect to agriculture minister or Prime Minister of India. There should be a discussion between the authority and the seminar holders. Government to seminar ke basis pe what role government has to play should be decided. Seminar walon ne jo recommendation diya us kisanon ko kya advice karna, they should accept it, adopt it. सेमिनार झाल्यानंतर त्याचे जे रेकमेंडेशन आहेत ते सरकारला गेले पाहिजे. आजचा सेमिनार झाल्यानंतर सरकारची भूमिका या सेमिनारच्या बाबतीत कशी असली पाहिजे ही ठोस भूमिका या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. हा सेमिनार झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय करायचं? कन्फ्यूज जाऊन राहायचं अमृतराव असते की सरकारला काय करायचं, शेतकऱ्याला काय करायचं हे जर या ठिकाणी ठरलं देन अँड देन ओनली दिस विल बी ए सक्सेसफुल सेमिनार. बट आय फील मस्ट अग्री विथ मी. तर म्हणजे पहिली माझी सूचना आहे की हा सेमिनार झाल्यानंतर व्हॉट एव्हर रेकमेंडेशन यू आर गिव्हिंग हियर फॉर फार्मर्स अँड फॉर द गव्हर्नमेंट, मी तुमचा मित्र म्हणून, मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून सरकारच्या लेव्हलला ज्या महाराष्ट्र सरकार आहो ज्या केंद्र सरकार आहो आय विल ऍक्ट एज अ कॅटलिस्ट बिटवीन फार्मर्स अँड युअर ऑर्गनायझेशन. हे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो. अदरवाईज वी विल नो यूज ऑफ द सेमिनार अँड ऑल. इथे सेमिनार झाल्यानंतर गव्हर्नमेंटला आपण कंपेअर केलं नाही. जर मग सेमिनार हा इफेक्टिव्ह झाला नाही बॉटन बद्दल मी एवढं सांगायचं. दोन मिनिटं भाषण संपत की पाच मुद्दे आहेत. कॉटन पहिला मुद्दा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द कॉटन. की कॉटन आपण कापूस शेतकरी आहे, अरे आपल्याला हे माहीतच नाही की कॉटनचं इम्पॉर्टन्स जागतिक लेव्हलला काय. गेलं आपलं कॉटन मार्केटमध्ये एपीएमसीमध्ये जिनिंग मिलमध्ये कॉटन मिल विकलं आणि घरी व्हाईट बोर्ड आपल्या व्हाईट बोर्ड देर इज व्हॅल्यू फॉर द गोल्ड, देर इज मोर मोर व्हॅल्यू फॉर द व्हाईट बोर्ड. गोल्ड इज ओनली बियर बाय द ह्युमन्स अँड कॉटन बियर बाय बोथ.
तो यहाँ कापसाची वैल्यू कहाँ है हे सगळ्यात पहिले समझ या ठिकाणी जरूरी आहे हे आपले दादा साहेब सांगतो. दूसरी महत्वाची गोष्ट असं आहे की टेक्नॉलॉजी. अरे टेक्नॉलॉजी क्या आहे आपको मालूम आहे कोणती टेक्नॉलॉजी आहे? शेतकऱ्यांना अवेअरनेस आहे की कोणत्या क्वालिटीचं सीड आपण वापरून राहतो. हू इज द मॅन्युफॅक्चरर ऑफ दिस सीड? ते जर्मिनेटेड सीड आहे, ओरिजिनल सीड आहे, त्याच्यावर कोण राईट लागू शकते की नाही लागू शकत, त्याच्यावर लागेल रोग येऊ शकत की नाही लागू शकत, बेरियाचे किती फूल असतो खतम त्या प्रकारचा. मेरे भाई ने बताया हो सकता खतम जाता है तो बोल रही लागू के लिए पैसे में. हू इज कंट्रोलिंग द क्वालिटी ऑफ द सीड? रिस्पॉन्सिबिलिटी किसकी है क्वालिटी ऑफ सीड को गवर्न करने की? गवर्नमेंट इज रेगुलाइजिंग द क्वालिटी ऑफ सीड? हू? टेक्नोलॉजी. फर्टिलाइजरची काय आहे? इन्सेक्टिसाइड कोण येईल आणि उत्तर लावून राहिलं? रिसर्च काय? अरे परदेशातला माणूस कॉटन सीड बनवतो तुम्ही लावून राहिले बीज बीटी कॉटन. अरे रिस कोण हमी देऊन राहिला किती लावला किती होणार? हा झाला टेक्नॉलॉजी. आदिवासी माणूस तर इकॉनॉमिक्स क्या भाई? व्हाट इज इकॉनॉमिक्स ऑफ द कॉटन? मी कापूस लावून राहिलो मला माहिती किती लागणार आहे, मला कापसाला आणून विकताना किती पैसे भेटत माहित आहे, बस लावून राहतो. व्हॉट इज द इकॉनॉमिक्स? व्हॉट इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? व्हॉट विल बी द यील्ड? व्हॉट इज द क्वालिटी? आई विल फाइट इट. व्हॉट व्हॉट कॉस्ट आई विल गेट? नोबडी नोज. कोणालाच माहित नाही किती लावणार आहोत, किती निघणार आहे, कोणत्या पार्टीचा निघणार आहे, किती पैशात कोण घेणार आहे, किती गुन्हा पावणार आहे. आणि इकडे सरकार काल उसाला पॅकेज होत पाठवला काही नाही पॉलिटिकल धोरणार नाही. फायनली ट्रेड. व्हॉट इज द ट्रेड? कहाँ बेचेंगे? किसको मालूम है कि छत्तीसगढ़ में क्या रेट चल रहा है? कोणाला माहीत आहे मध्य प्रदेश मध्ये काय चालू आहे? कोणाला माहीत आहे त्या ठिकाणी आसाम मध्ये काय चालू? आपण जातो ट्रक भरला टेम्पो भरला चालला विकत. आणि ती पॉलिसी ऑफ ट्रेड इंटरनॅशनल छोडू आप इंटरनॅशनल कडे कडे डिफरंट थिंग. अरे देशातली पॉलिसी मला बसल्या बसल्या इतकं माहीत झालं पाहिजे की मी तर या ठिकाणी वर्धेमध्ये बसलो आहे. तर हा वॉटर साऊथ मध्ये साऊथमध्ये हा कॉटन जर बोलायचा 5,000 रुपये भेटत असेल तर साऊथचा भाव 11,000 रुपये चालतो मला इथं माहीत झालं पाहिजे ना. तेव्हा तर मी ट्रान्सपोर्टेशन पार करून मला जर 3,000 रुपये जास्त मिळतील तर नाही. फॉर दॅट गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड ई मार्केट. ई मार्केटिंग इज द ओनली कन्सेप्ट. यू कॅन सी दी रेट ऑफ वन थिंग एट वन प्लेस. ठीक आहे उसमें कुछ बहुत ज़्यादा हुआ जा तो झालं नाही अनाउन्समेंट. आणि म्हणून त्यांचे लोक ते अतिशय जबरदस्त एक्सपर्ट आहे की इंडियामध्ये किती आहे, बाहेर किती आहे, क्वालिटी कशी पाहिजे, सीड कसं पाहिजे, फर्टिलायझर कसं पाहिजे. एक्सपर्ट फक्त बोलण्यात नाही आहे. अमृत रावले असे काही मॉडेल तयार असे काही मॉडेल तयार केले आहे की ज्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की एका एकरामध्ये 50 एकरापेक्षा किंवा 50 एकर कापूस झालेला आहे. आता माझा आय डोंट वॉन्ट टू डिस्करेज माय पॉइंट इज दॅट यू आर अडॉप्टिंग दी सेम टेक्नॉलॉजी इन व्हेरियस प्लेसेस. तुम्ही एका भागामध्ये एका ठिकाणी 50 एकर घेतलं, दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी 30 टेक्नॉलॉजी टेस्ट बांधायचं टेस्ट सीट टेस्ट आणि वापरलं. ऑलवेज इट इज नॉट इक्वल एट टू टेस्ट राईट. की एकच जमीन एकच सीड एकच सगळ्या गोष्टी अमृत आम्ही लावल्या एका ठिकाणी
क्यों भाई जेव आम्ही सरकी एक आहो माझा पॉइंट हा की देर शुड बी ए कंपेरेटिव एनालिसिस बिटवीन दी टू प्रोडक्ट्स एट टू प्लेसेस व्हाई दैट हैपेंड कैसा क्यों आणि जिथे कमी झालं तिथे रेक्टिफिकेशन ची काय गरज आहे इस लेवल पर हम काम करेंगे तो आपका नाम हिंदुस्तान में हर कोई किसान है इस जो शेतकरी आ गया क्या वेरी स्मॉल समझ 200-300 अब हमको तो भाई करोड़ों लोगों तक जा रहा नहीं आप कमीशन तो जो जाए कैसे मैं ये चाहता हूं कि हर उस सेमिनार झाला जैसा जो आउटकम है ये आउटकम जो इन किसानों के माध्यम से हर गांव में जाए ऐसा नहीं कि पेपर में न्यूज आ गई तो चले गए बात खत्म इसकी जिस्ट याची जिस्ट काढायला पाहिजे आणि जिस्ट किंवा पेपर हा सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये गेलो पाहिजे सरकार काय करेल काय नाही करेल हा विषय डोक्यात ठेवायचा नाही तुम्हाला माहिती आहे की सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी मी आलो मी तुमच्या सोबत आलो एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी तीन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की एक्सपर्ट लोक आपल्या सोबत आहे तुम्ही एक्सपर्ट नाही आहे मी एक्सपर्ट नाही ते आपल्याला समजून घ्यावं लागलं समजल्यानंतर या ठिकाणी अडॉप्ट करावं लागलं आणि याचा जास्तीत जास्त प्रसार या ठिकाणी करावा मित्रांनो थांबू शकत नाही कारण 12 वाजताचे ट्रेनिंग मी पुण्याला चालू आहे महाराष्ट्र एक्सप्रेस आल्याबरोबर डाक्टर आपको रिक्वेस्ट केला की भाई इट इज माय आय एम कॉन्फिडेंट की कंप्लीट प्रोग्राम आय कॅनॉट अटेंड टुडे कारण पुण्याला एक घरगुती कार्यक्रम आहे बट आय अश्युअर यू व्हेनेवर व्हेनेवर देर इज अ प्रोग्राम ऑफ युअर ऑर्गनायझेशन as a brother, as a friend, as a colleague, as a well-wisher of the farmers, I will be there. Thank you very much.